पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या शिवशंभू एंटरप्रायझेस आणि शिवशंभू उद्योग समूहाच्या वतीनं ग्राहक वस्तू संचयन योजनेअंतर्गत ग्राहक भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं कळे इथं जिल्ह्यातील अनेक सभासद आणि ग्राहक यांच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात दहा भाग्यवान सभासदांना लाखो रुपयांच्या भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांना पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतच्या वस्तू उधारीवर देऊन जिल्ह्यातील वीस हजार ग्राहकांचा विश्वास शिवशंभू एंटरप्राइजेस आणि शिवशंभू उद्योग समूहानं संपादन केलाय या संस्थांच्या वतीनं यावर्षी एक हजार एकशे दहा सभासदांसाठी शिवशंभू उद्योग समूहाचे संस्थापक दीपक कांबळे यांनी ग्राहक वस्तू संचयन योजना सुरू केली आहे आठवड्याला दोनशे पन्नास रुपये किंवा महिन्याला एक हजार रुपये भरून वर्षाकाठी योग्य परताव्यासोबतच प्रत्येक महिन्याला एक हजार एकशे दहापैकी दहा सभासदांसाठी एक, एक लाख रुपयांच्या दहा भेटवस्तू देण्यात येतात शिवशंभू उद्योग समूह सोबत जोडलेल्या हजारो सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण विविध योजना राबवल्या आहेत त्याचबरोबर सभासदांसाठी भेटवस्तू वाटपही केलं असून परिसरातील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आपला उद्योग समूह काम करत आहे वर्षभरात बारा भेटवस्तू वाटप कार्यक्रम केला जाणार असल्याचं दीपक कांबळे यांनी सांगितलं यावेळी दहा सभासदांना लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं त्यामध्ये सदाशिव लोहार संगीता कांबळे प्रकाश मेंगाणे सुहास पाटील भरत पाटील रुपाली कांबळे कल्पना जाधव नम्रता निकम सुरेश संगपाळ शारदा कांबळे या भाग्यवान विजेत्यांचा समावेश होता यावेळी प्रसिद्ध हिप्नॉटिझम तज्ज्ञ राज गोंधळी यांचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाला संजय कुंभार हिंदुराव पाटील परशुराम भोगावकर विजय कांबळे विलास घरपणकर यांच्यासह सभासद उपस्थित होते